अनिल देसाई यांचं शिवबाठाच्या यादीत नाव नव्हतं, मात्र यादी घोषित झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्वतंत्र घोषणा केलेली आहे अनिल देसाई यांच्या नावाची. सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि 22 जागा शिवसेना लढते. साधारण उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील. त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकलंगणे असेल, अशी जी काही पालघर आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आज जी यादी जाहीर केली त्यामध्ये मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभेच्या क्षेत्रामधनं मला उमेदवारी दिली आहे. मी खरोखर शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आणि उद्धवजींनी दाखवलेला विश्वास. दरम्यान शिवबाठाने यादीत कुणाची नावं घोषित केली आहेत पाहूयात. बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे. नाशिकमधून राजाभाई वाजे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे. मुंबई ईशान्यमधून संजय दीना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर. परभणीमधून संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई.